सातपूर क्लब हाऊस येथे आज सातपूर प्रभाग क्रमांक 11 लोकप्रिय व बुलंद तोफ म्हणून ओळख असलेल्या जनतेच्या कैवारी शिवसेना नगरसेविका सौ सीमाताई गोकुळनीगड यांच्या संकल्पनेतून माननीय शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी स्विमिंग पूल व योगा हॉलचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात माननीय शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सीमाताई निगळ व गोकुळ निगळ यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सीमाताई निगळ यांनी महिलांसाठीचे स्विमिंग पूल व योगा हॉलबाबत अधिक माहिती दिली. संजय राऊत यांनी नागरिकांना संबोधित करत असताना सीमाताई निगळ यांचे भरभरून कौतुक केले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार हेमंत आप्पा गोडसे, शिवसेना विरोधी पक्ष नेते अजयजी बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, आमदार सीमा हिरे, नगरसेवक तथा सातपूर सभापती संतोष गायकवाड, नगरसेविका नैना गांगुर्डे, हर्षदा गायकर, पल्लवी पाटील, हेमलता कांडेकर, तसेच योगेश गांगुर्डे, देवा जाधव, दीपक मौले, सुनील मौले, राजाराम पाटील निगळ, शांताराम निगळ, ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे सातपूर शिवसेना समन्वयक गोकुळ निगळ यांनी आभार मानले. सूर्यम न्यूजसाठी परमेश्वर आंधळे, नाशिक. आज दिवसभर जवळजवळ 13-14 कार्यक्रम आहेत, त्यामुळे आपल्याला खूप उपस्थिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. तसेच आपले चौधरी साहेब, आप्पा, दादा, अण्णा आणि सगळे सचिन भाऊ असो, बळवे भाऊ आणि इथे सगळे उपस्थित काहींचे नावं राहिले असेल गडबडीत, त्यांच्या सर्वांचे मी खूप आभार मानते. आणि या कार्यक्रमाला त्याचबरोबर माझ्याबरोबर सगळ्या गावकरी मंडळी, ज्येष्ठ नागरिक असो, सगळे माझ्या कार्यक्रमाला मुक्ती महिला मंडळाने खूप मला साथ दिली. तो मंडळ सप्तशृंगी मंडळ, या सगळ्या जिथे गेली तिथे जे मंडळ तयार झाले किंवा आपुलकीचे माणसं झाले, त्यांचे सगळ्यांचे आभार इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आज हा स्विमिंग टँक फक्त दादा दोनच शब्दात बोलते की महिलांची अपेक्षा हीच होती की आमच्या वेळात वेळ काढून आरोग्यासाठी वेळ नाही, तर ताई आम्हाला बॅचमध्ये ॲडजस्ट नाही होत, तर आम्हाला एक स्विमिंग टँक हवा आणि योगा हॉल हवा. तर या कार्यक्रमासमित्ताने मी एकच सांगेल का, लक्ष्मीचं आरोग्य, आज आपल्या सगळ्यांकडे गौरी गणपती येत आहे, तर लक्ष्मीचं आरोग्य जसं महत्वाचं असतं तसं या लक्ष्मीचं पण आरोग्य व्यवस्थित राहिलं तर घरातलं आरोग्य पण सुकर असतं. तर या लक्ष्मीच्या आरोग्यासाठी मी हे काम करत आहे, तर असंच काम परमेश्वरच्या चरणी असे प्रार्थना करेल की असं काम होत राहू आणि असे कार्यक्रम पेक्षा कामाला महत्व जास्त देव, एवढीच मी परमेश्वरी चरणी अपेक्षा करते. आणि अजूनही काही कामं असले तर नक्कीच या ताईला सांगा, नक्की मी तुमच्यासाठी तत्पर राहीन. आणि सगळ्या सगळे सन्माननीय नगरसेवक, सगळे पदाधिकारी सगळे उपस्थित राहिले, परत एकदा सगळ्यांचे मी खूप आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सुरुवात फार चांगल्या कार्यक्रमाने झाली. सीमाताई, आपण मगाशी म्हणाला ही आपुलकीची माणसं सगळी इथे आलेली आहे. शिवसेनेचा जो मंत्र आहे तो आपुलकी हाच आहे. बाळासाहेबांविषयी महाराष्ट्राला आपुलकी आणि महाराष्ट्राला बाळासाहेबांविषयी आपुलकी, आणि म्हणून शिवसेनेविषयी जनतेला आपुलकी. तुम्ही फार एक चांगलं सांगितलं, तुम्ही लक्ष्मीची काळजी घ्यायचं हे जर नरेंद्र मोदीने ऐकलं तर नरेंद्र मोदी या लक्ष्मीवरती एखादा महिलांसाठी कार्यक्रम दिल्लीतून जाहीर करते, कारण त्यांच्या अनेक कार्यक्रमाची नावं अशीच आहेत, लाडली लक्ष्मी, अमुक लक्ष्मी, तमुक लक्ष्मी. पण महिलांच्या आरोग्यासाठी
तुम्ही इथे स्विमिंग पूल करताय, योगा केंद्र करताय, आणि गेल्या 5-6 वर्षापासून योगाचं महत्व जास्तच वाढलेलं आहे. आणि सगळ्या घराघरामध्ये आपण जर पाहिलं तर एखाद्या लहानशा जागे सुद्धा कोणतीही योगा करताना दिसतं, इतका योगाचा प्रभाव हा वाढलेला. आणि आपण हे करताय शिवसेनेच्या नगरसेविका मगाशी आपले विरोधी पक्षनेते सांगत होते मला की आपण महानगरपालिकेत नवीन आहात, पहिल्या दिवसापासून आपण महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या रणरागिण्यासारख्या झुंजत्या कामासाठी लढताय. आणि नाशिकमध्ये महिलांचा प्रभाव फार असतात, सीमाताई बसल्या म्हणजे नाशिकच्या बरंच राजकारणाला महिलांच्या हातामध्ये गेलं. राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा आपण करता, कारण आपल्याला अनेक वर्ष आपण चूल आणि मूल सांभाळल्यामुळे आपल्याला महिलांचे प्रश्न माहित आहेत, महिलांना काय हवंय ते माहिती आहे. आणि आपल्या निमित्तानं राजकारणात आणि समाजकारणामध्ये महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात येतो हे महत्वाचं आहे. आज भूमिपूजन झालंय, स्विमिंग पूल उभा राहील, योगा केंद्र उभा राहील, ते उत्तम प्रकारे त्याचं मेंटेनन्स होणं गरजेचं आहे. आपण उभं करतो वास्तू, पण नंतर त्या वास्तूचं काय होतं अनेकदा ते अनेकदा समजत नाही, कळत नाही, तेव्हा ही जबाबदारी सुद्धा आपलीच असते. या वास्तू टिकणं गरजेचं आहे. आपण उत्तम काम केलं आहे, उद्घाटनाला सुद्धा मी नक्की येईन, आणि तेव्हा महानगरपालिकेवरती नक्कीच भगवा फडकलेला असतो. काय बरोबर बोलते ना, आताही आपलंच आहे, आताही आपलंच आहे म्हणतोय मी, कुठे म्हणतो आपलंच आहे, आपणच आहोत आणि आपणच राहू. असो मी पुन्हा एकदा आपण सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येनं सकाळी लोक आपण जमवलेले आहोत, आपुलकीनं आले, श्रद्धेनं आले, आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. गणपती बाप्पाच्या आगमनांबरोबर आज या ठिकाणी गौरी गणपतीचं पण आगमन होत आहे, त्यानिमित्ताने आज या ठिकाणी संजय राऊत साहेब तसेच नवसेब चौधरी साहेब, करंजकर अप्पा, सचिन मराठे बडवे भाऊ आणि त्याचबरोबर आपले अजयदादा भोरस्ते, विलासन्ना शिंदे आणि बाकीचे सर्व जे पदाधिकारी सगळे उपस्थित राहिले या कार्यक्रमात त्यांचे खूप आभार मानते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिला योगा हॉल हा महिलांच्या काळजीसाठी आणि महत्त्वाची गोष्ट स्विमिंग टँक हा इथे एकच असल्यामुळे पुरुष महिला एकत्र, तर महिलांना त्या बॅचमध्ये जरा खूपच अडचण व्हायची, त्यामुळे त्या बॅचमध्ये त्या महिलांना येता येत नव्हतं. तर त्यांची मागणी होती माझ्याकडे की ताई काही करा, पण आम्हाला योगा हॉल आणि स्विमिंग टँक एक आमच्यासाठी स्पेशल बनवून द्या. तर मी महिला बाल कल्याणमधून हा निधी घेऊन खूप अथक प्रयत्नाने हा स्विमिंग टँक आणि योगा हॉल जवळजवळ 2 वर्षाची माझी ही मेहनत आज का फळी आली आहे. तर मी खूपच या कार्यक्रमात सगळे उपस्थित राहिले नागरिक आणि सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आणि पत्रकार बंधून तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिले आणि तुमचे पण खूप आभार मानते की या निमित्ताने आपल्या महिला वर्गांना लक्ष्मीचं रूप खरं म्हटलं तर हे लक्ष्मी चांगली असली तर घर चांगलं असतं या तत्वानेच मी आज हे काम केलेलं आहे आणि अजूनही काम करत राहील. अजूनही मी भरपूर गोष्टी आहे त्या झाल्यानंतर मी बोलेल, आधी करून दाखवावे नंतर बोलावे अशी माझी हे आहे. आणि अजूनही नागरिकांना सांगेल काही समस्या असतील तर नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हृदय सम्राट सूचना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आमचे माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी महिलांसाठी स्विमिंग टँक याचं भूमिपूजन झालं. हा स्विमिंग टँक खूप असा अत्याधुनिक असा खास महिलांसाठी स्विमिंग टँक या ठिकाणी तयार होणार आहे. याची साधारणपणे 2,55,00,000 रुपयाचा हा स्विमिंग टँक या ठिकाणी मंजूर केला. आणि तसेच कॉलनीमध्ये शिंपी हॉलच्यावरती आमच्या मुक्ती महिला यांची मागणी होती की आम्हाला एक योगा हॉल या ठिकाणी बनवून देण्यात यावं, तर आम्ही 1-1.5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी साधारणपणे 37,00,000 रुपयाचा योगा हॉल आम्ही त्या ठिकाणी त्याला पण मंजुरी मिळाली आणि ते काम लगेच चालू होत आहे. तसेच या सातपूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये काम करत असताना बरेचसे असे जे कामं आहे हे नागरिकांच्या आपल्या येथील सर्व
रहिवाशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये हा जो योगाहाल असू किंवा स्विमिंग टँक असू, आता मध्यंतरी आम्ही आपल्या सातपूर गावामध्ये किंवा सातपूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामगार वगैरे असतो, तर यांच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये बरेचसे रस्ते खराब झालेले होते. त्या ठिकाणी आम्ही माननीय मुंडे साहेब असताना तो 14 कोटीचे रस्ते मंजूर करून घेतले व सर्व इंडस्ट्रीमध्ये रस्ते खूप चांगले झाले. तसेच आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही ग्रीन जिम टाकल्या. शिवाजी मंडईच्या शिवाजी महाराजच्या पुतळ्याचे आम्ही सुशोभीकरणासाठी तिथं 40 लाख रुपये मंजूर केले. हा जो क्लब हाऊस ग्राउंड आहे या ठिकाणी 70 लाख रुपये मंजूर करून टेनिस बॉल, त्यानंतर व्हॉलीबॉल आणि या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक चांगल्या प्रकारे आम्ही ते पण बनवणार आहे. आणि अजून इथून पुढे पण बरेचसे काही कामं आहे. आता मगाशी आमच्या बंधुरांनी सांगितलं का या ठिकाणी 10 करोड सेड उभारण्यात यावं, तर त्याचं काम जवळ असं समजा का 70-80% जवळ ते मार्गी लागलेलं आहे काम, तर ते पण काही दिवसात त्याचं पण आम्ही भूमिपूजन करू. असं सर्व सातपूर परिसरातील नागरिक, महिला, त्यानंतर आमचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि मुक्ती महिला यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला असतं, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.